डोनट्स काइनरी मस्त वाला है. अरे चला आता फ्रेश होऊया आपण पटापट पटापट. चला डॅडीला निघायचंय, डॅडीला बाय करूया आणि आपण आवरूया. सो डॅडी, आज तरी आपण जमलं तर टॉय लायब्ररी. जायचं ना माझ्या टॉय चेंज करायला. लास्ट व्लॉग मध्ये पण तुम्ही बोलले की लवकर आलं तर तुम्हाला काय टॉय लायब्ररीला. तो मार्च असल्यामुळे आमची एकदम पडापड, इयर एंडिंग आहे तर थोडी जरा गडबड आहे. लवकर आलं तर आपण जाऊ. मायरा कुठे गेली? मायरा मायरा चाल, आज खूप साफसफाई चालू. मायरा सगळं क्लिनिंग क्लिनिंग करते हो ना मायरा. अग बाई नीलिमा ताई, तुम्ही दमतात म्हणून मी तुम्हाला हेल्प करते. चला चला फ्रेश होऊया. चला बस बस, किती साफसफाई करणार आज म्हणून तू करते बघ. साडेआठ बोलणार होती पण साडेसात वाजले आणि ठरल्याप्रमाणे तेव्हा तिकडेच आहे. मायला त्याची बॅग दे, त्याची ना ते काउंट करायला लागतं. एक पण पीस हरवणार नाही पाहिजे. हा जरी पीस असेल छोटातला छोटा तरी पण ते काउंट करून द्यावं लागतं. इकडे पण ते बेस्ट आहे. हा त्याच्या ना मी तुम्हाला दाखवतो. प्रत्येक पैशावरती ना त्याने लिहिलेलं आहे की किती खेळणी याच्यामध्ये, टोटल 24 आहेत. तर ही 24 त्यांना परत दिली गेली पाहिजे. तर यामुळे मुलांना रिस्पॉन्सिबिलिटी कळते, रिस्पॉन्सिबिलिटी राहतं त्यांच्यावरती की हे आपल्याला द्यायचं आहे, आपल्याला परत त्यांच्याकडनं काही नवीन घेऊन यायचं. सो मायरासाठी खूप चांगली गोष्ट. हो मायरा आता एक एक टॉय काउंट करते, व्यवस्थित भरते. ओके रे पिल्लू. आज पण हा व्लॉग करायचा राहिला असता डॅडींना यायला खूप लेट झालं, पण आज ठरवल्याप्रमाणे आज करणारच करणार. चला जाऊया आपण. तू आता काय आणणार आहेस? काय आहे तुझ्या फोन वरती? कार्टून. सो आपण आता पोहोचतो आहे रॉक्सी मध्ये. मुलुंड वेस्टला हे दुकान आहे. सो आम्ही आता पोहोचतो आहे रॉक्सी टॉय पुढे 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 माझ्या रॉक्सी टॉय लायब्ररी मध्ये. सो ही
ही ती लायब्ररी आहे जिकडनं मायराला आम्ही टॉयज घेतो. आता आम्ही जाऊन टॉयज चेंज करूया. सो आम्ही आता आहे रॉक्सी टॉय लायब्ररी. तुम्हाला मागे एकदा म्हटलं होतं की मायराचे टॉयज आम्ही लायब्ररीतनं आणतो, तर ते हे इथे ही लायब्ररी आहे. मुलुंड वेस्टला आहे, स्टेशनच्या बाहेरच आहे हे दुकान आहे टॉय लायब्ररी, रॉक्सी टॉय लायब्ररी. आणि हे आहेत भरत चेडा जे हे टॉय लायब्ररी चालवतात. एक कन्सेप्ट खूप वेगळी आहे, मतलब टॉय लायब्ररी बहुत कम जगह पे है ना, मतलब ऐसा ये कन्सेप्ट मेंटेनन्स थोडा प्रॉब्लेम. हां म्हणजे आपण मुलं किती वेळ खेळणार, एकाच टॉयने किती वेळा खेळणार. सो ह्यांनी ही कन्सेप्ट चालू केली की टॉय लायब्ररी. आणि हे आतापासून नाहीये, लास्ट 13 इयर्स 13 इयर्स 13 वर्षापासून ही टॉय लायब्ररी आहे. आणि इथे बुक्सही आहेत, रिडिंग बुक्स आहेत. आणि ते ऑलमोस्ट म्हणजे मग ते 53 इयर्स पासून आहे ते ही टॉय बुक लायब्ररी आहे. सो हे आहेत मिस्टर भरत छेडा. आणि जरा मुझे बताइए ना, मतलब ये पैकेज क्या है अपना, कैसा मतलब टॉय लाइब्रेरी मतलब. टॉय में हमारे पास दो पैकेज है, एक सिल्वर करके हम लोग नाम दिया पैकेज, एक गोल्डन है. सिल्वर में आपको हर टाइम 3 आइटम मिलेंगे पर वीक. ओके. गोल्डन में आपको 5 आइटम मिलेंगे पर वीक, 5 आइटम्स पर वीक. ओके. इसमें टॉय, पजल, बुक्स सब इंक्लूड हो गया. ओके, मतलब टॉय मतलब ये बड़ा टॉयज रहेगा वो भी उसमें. हाँ, बड़ा कोई कोई बड़ा टॉय जो हम लोग एक्स्ट्रा जैसे बाकी तो सब है, पूरा टॉयज भरा पड़ा है. टॉय लायब्ररी बाजूला जाऊन बघू. आणि पहिले आपले जे टॉयज आहेत ते आपल्याला चेंज करायचे की ना मायरा. तुला आता काय घ्यायचं नेमकं? आता बुक्स. बरं, ठीक आहे. आता आपण जाऊया तिकडच्या टॉय लायब्ररी मध्ये. आणि हे त्यांनी जे सबस्क्रिप्शन सांगितले 3 महिने 6 महिने, आणि त्याचं मी फोटो पुढे टाकेल या व्हिडिओच्या नंतर. पण आता जाऊया आपण पुढे बुक्स आणि टॉयज घ्यायला. हे बघ, तू बसते याच्यावर. अरे वा, बसते बस. सो हे टॉयज पण आपल्याला मिळतात, घेऊन जाता येतात घरी. सीसो म्हणा, स्लाइड म्हणा, हे सगळ्या गोष्टी पण टॉय लायब्ररी मध्ये येतात. मायनास काय घेतलं? चला आधी आपले टॉय एक्सचेंज करूया. चला चला चल, पटकन पटकन चला. मग बंद होईल ना, परत भेटणार नाही. टॉईज आहेत, बुक्स आहेत मुलांना वाचण्यासाठी, मोठे टॉईजही आहेत, काही टेक्निकल टॉईज म्हणजे टूल किट आहे म्हणा, इथे आहेत काही टॉईज, पझल्स आहेत या साईडला. सो हे आम्ही मागच्या वेळेस जे टॉईज आणि बुक्स घेऊन गेलो होतो ते आता आम्ही रिटर्न करतोय. आणि ते आता काउंट करणार की ते हे ज्याच्यामध्ये आतमध्ये हे जे काही गोष्टी आहेत हे काउंट करतात की आहे की नाही आहे. सॉरी, काय ग? आणि सॅनिटाईजही केलं जातं है ना, है ना आंटी? सॅनिटाईज जबी भी टॉय बाहेरचं आता है, जेव्हा आपण टॉयज बाहेरून येतात किंवा आपण घेऊन जातो तर ते प्रत्येक वेळेला सॅनिटाईज करतात टॉयज आणि मगच आपल्याकडे देतात. सो इट इज अ गुड थिंग. हे घ्यायचं तुला यावेळी. हा ओके, ठेव इकडे साईडला ठेव. आणि बुक कुठला घ्यायचं तुला? अच्छा, हाऊ मेनी बटरफ्लाईज. अच्छा, हे मॅग्नेट काय काय? ओके ओके. सो हे मॅग्नेटिक आहे, नंबर्स आणि हे ह्याच्यावरती पझल आपण सॉल्व करायचं. इथे लिहिलं आहे हाऊ मेनी बटरफ्लाईज आर देअर इन दिस पिक्चर. आता पिक्चर मध्ये बटरफ्लाय शोधून आपल्याला इथे स्टिक मॅग्नेटने स्टिक करायचं. छान आहे, घेऊ घेऊ. पहिले आपण सगळं तू डिसाइड कर तुला काय घ्यायचंय. दोन झाले ना. आता एक काय टॉय घेतलं घेतलं. हा हा ओके ओके ओके. सो आता हे प्रत्येक जो पीस आहेत हे लोक काउंट करून देतात, जेणेकरून आपल्याला पण रिटर्न देताना तेवढेच पीस काउंट करून द्यायचे आहेत त्यांना. सो
सुनी आपण आत मध्ये टॉयज दिले आणि बाहेर घेऊन गेले तर त्याचे हे रेकॉर्ड स्लिप आहे. आता नेक्स्ट टाइम घेऊया. नेक्स्ट टाइम ऍट अ टाइम ओनली 3 टॉयज आर अलाउड. एका वेळेला आता नेक्स्ट वीक मध्ये परत यायचं आणि परत नवीन 3 टॉयज घेऊन जायचं. 3 ओनली 3. ओके फिश पजल घेतलं आपण आणि घेतलं मॅग्नेटिक नंबर. ओके हा ओनली 3 इज अलाउड अँड यू शुड नॉट लूज अ सिंगल पीस ऑफ इट. अदरवाइज काय करणार ते फाईन करणार. त्याच्यामुळे ना मुलांना थोडी हे काय म्हणतात रिस्पॉन्सिबिलिटी होते की आपल्याला हे टॉयज ठेवायचे, जपून ठेवायचे, नीट ठेवायचे. सो गुड थिंग फॉर मायरा आणि लहान मुलांसाठी पण. सॅनिटायझेशन चालू आहे आता आणि असं म्हणणार की आपल्याला की टॉयज जेव्हा पण आतमध्ये येतात आणि बाहेर जातात यू सॅनिटाइज इट राईट. सो दॅट इज द गुड थिंग आजच्या कोविडच्या काळामध्ये. मॉर्निंग आणि इव्हनिंग थँक्यू व्हेरी मच. मुझे ना वो ये देना टॅम्पलेट देना तो मैं मेरे वीडियो के एंड में. सो यस यस पिक भी डाल दे. सो हे आहते मिस्टर भरत छेडा फ्रॉम टॉय लायब्ररी आणि बुक लायब्ररी पण आहे आणि खूप चांगली कन्सेप्ट आहे मुळात टॉय लायब्ररी. मुलुंड टू घाटकोपर मध्ये जे काही बुक्स आपण तुम्हाला जर घ्यायचे असतील त्याची फ्री होम डिलिव्हरी पण आहे. ज्यांचं बुक रिडिंग हॅबिट असेल मुलांना किंवा ऍडल्ट्सना पण ते इथे चांगल्या पद्धतीने होत आहे. सो आता आपण जाऊया घरी. मायरा कुठे गेली? मायरा तिकडे गेली मध्ये. दूर झाला ना? दूर झाला ना. मध्ये सॅनिटाईज बाय करा. सर थँक्यू. ते लोक पण सॅनिटाईज करतातच त्यांच्या ह्याच्याने पण आपण पण घरी आल्यानंतर केलेलं बेटर जातं. जस्ट टेक एन एक्स्ट्रा प्रिकॉशन. अरे आणि रोज सगळे नाही करायचे, एका दिवशी एक ऑल्टरनेट डे काढायचे समजलं. आज उद्या एक टॉय काढायचा तो 2 दिवस खेळायचा आणि मग नंतर दुसरा काढायचा. ओके आणि एक पण हरवायचं नाही, काउंट करून ठेवायचं. मी सांगितलं ना तुला. आणि ते काय करतात? हा फाईन मारतात. ओके ही गोष्ट मला खूप आवडली. आणि अशी एक ते लोक बॅग देतात आपल्याला आणि हा मेंबरशिप नंबर असतो टॉय लायब्ररीचा. आणि जेव्हा पण आपण कधी टॉयज घ्यायला जातो किंवा आपण घेऊन जातो त्यांच्याकडे तर ह्या बॅग मध्ये आपण कॅरी करतो
आणि तिथे जाऊन फक्त तो नंबर सांगायचा, नंबर सांगायचा असतो आपला. आणि एक असं आहे त्यांच्याकडे की तुमच्या रेफरन्सने जेव्हा पण कधी टॉय लायब्ररी मध्ये कोणी एनरोल होतं तर त्या व्यक्तीला एक महिन्याचा पिरियड वाढवून मिळतो. लेट्स से की तुम्ही 3 महिन्याची मेंबरशिप घेतली आहे आणि तुमच्या रेफरन्सने जर कोण आलं तर 1 महिना तुम्हाला मेंबरशिप वाढवून मिळते. पण तिथे तो नंबर सांगणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही कुणाच्या रेफरन्सने गेलाय त्यांचा नंबर सांगावा लागतो तिकडे. जसं की मायराचा नंबर काय आहे, मायराचा आहे 7390 असा नंबर तिकडे सांगायला. आणि स्टेशनच्या बाहेरच आहे, मुलुंड वेस्ट स्टेशनच्या बाहेर, मुलुंड स्टेशनच्या बाहेर हे दुकान आहे रॉक्सी टॉय लायब्ररी. आणि जे काही डिटेल्स आहेत हे सगळे मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल, नंबर व्हॉट्सअप नंबर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं त्यांची वेबसाईट ही आहे तीही मी सगळं डिटेल्स टाकेल. तर हा होता एकंदरीत आजचा मायराची टॉय लायब्ररी. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असेल रोज रोज आम्ही व्हिडिओ बनवत असेल ते बघत राहा. आणि हे सगळे टॉयज येतात ते फ्रॉम टॉय लायब्ररी. टॉय लायब्ररी यस. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि टिल देन टेक केअर. बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला आयकॉन बेल आयकॉन ना सबस्क्राइब करायला विसरू नका. ओके आणि कमेंट पण करा. Bye, take care. Bye. Bye. We'll see you in the next vlog. Next vlog.